That's through. False boundary. But all swings. Doesn't really get it, but man. In the air, in the gap again. And sticking to their aggressive nature in batting. Oh, lovely shot. Overpitched on leg stump and put away. भारतीय संघ T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला. इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या उपांत सामन्यात भारताला तब्बल 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर 130 कोटी भारतीय चाहत्यांची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगले नाराज असल्याचं पाहायला मिळालं. कर्णधार रोहित शर्मा याला पराभवामुळे डोळ्यातील पाणी अनावर झाल्याचंही दिसलं. रोहित डगआउट मध्ये बसून रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानांवरती 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडसाठी सलामीला आलेला कर्णधार जोस बटलर आणि अलेक्स हेल्स यांनी जबरदस्त प्रदर्शने केले. या दोघांनी संघाला विजय मिळवून देत शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले. इंग्लंडने 16 षटकात हा सामना जिंकला. सुरुवातीला भारतीय संघाचे पारडे सामन्यात जड वाटत होते, पण गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. रोहित शर्मा याने पराभवाचे खापर देखील गोलंदाजावरती फोडलं. सामना संपल्यानंतर जेव्हा रोहित डगआउटमध्ये गेला तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले. रोहितचे रडतानाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत.